शाळेत आता ही व्हॅन आलेली दिसते आपल्याला. आता ही व्हॅन शाळेत कसं काय आली पाहूया आपण. साधी व्हॅन आहे की काही वेगळं आहे. हे आहे शब्दयात्री, म्हणजे हे चालतं फिरतं वाचनालय आहे. वाचनाचा चालता फिरता आनंद आपण पाहू शकतो. हे पहा, पुस्तकं दिसत आहेत आपल्याला व्हॅनमध्ये. विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अशी पुस्तकं मांडून व्यवस्थित या ठिकाणी रॅकवर सुद्धा पुस्तकं लावलेली आहेत. आणि आपण पाहूयात की हा जो ग्रुप आहे इथं, हे पहा, हे पाहू शकता आपण सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. आणि आतून व्यान आपण पाहूया, अगदी दुर्मिळ अशी, त्याचबरोबर नवीन, सर्व प्रकारची, अगदी 50,000 पर्यंत नग असलेली व्हॅन आहे. पाहू शकतो आपण विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत असलेला हा चांगला उपक्रम आहे. हे पहा, या बाजूला समोर इकडे अगदी खचाखच पुस्तक भरलेली आहेत आणि मोफत आहेत, विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत आहेत. याविषयी आपण यांचा जो ग्रुप आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. सर, कोण माहिती देईल आपल्याला? सर, आपल्या या उपक्रमाविषयी माहिती कोण देईल सांगा मला. बोला सर. बेसिकली भावार्थ हे आपलं 2 वर्षापूर्वी सुरू झालं. सुरुवात 2 दालनापासून झाली होती. पहिलं दालन आम्ही चिपळूणला ओपन केलं आणि दुसरं दालन पुण्याला. पण महाराष्ट्राचा रिस्पॉन्स बघता, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून माणूस पुस्तकांपर्यंत येऊन पुस्तकं वाचू शकत नव्हता, म्हणून समीर सरांच्या मते आता पुस्तकांना माणसाजवळ वाचण्या जाण्याची गरज होती, म्हणून भावार्थ व्हॅन सुरू झाली. आज भावार्थ व्हॅन जवळपास कोकण रिजन कम्प्लीट करून पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी बाहेर पडले. सांगलीला जवळपास 2 महिने होतो, आता संभाजीनगर आलो आहे. संभाजीनगरमधून पुढचा प्रवास सुरू होणार. जास्तीत जास्त वाचकांनी याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती. आपण किती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहोत, किती शाळेमध्ये जाणार आहोत? आम्हाला महाराष्ट्र कम्प्लीट करायचं, त्यामुळे आम्हाला कोणतंही टार्गेट नाही आहे. आम्हाला पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचं, पूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनतेपर्यंत आम्हाला मराठी. धन्यवाद.